तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी बँक, निफ्टी आउटलुक, सोबतच इंटरडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट करू शकतो, त्याच्यामागचं लॉजिक काय असणार. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा वे आपण निफ्टीवरती, निफ्टीला जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का ऑब्झर्व करायला गेलो, देन निफ्टीमध्ये ऑल टाईम हायच्या जवळ निफ्टीमध्ये एक डोजिट पॅटर्न क्रिएट होत चालत, की जेणेकरून कन्फ्युजन क्रिएट होते मार्केटमध्ये, की मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. जर का आपण आजचं मार्केट जर का आपण ॲनालिसिस करायला गेलो, देन आजच्या मार्केटमध्ये चांगलं मॉर्निंगला सेलिंग प्रेशर आलं होतं, बट ओवरऑल ह्याच्यामध्ये आफ्टरनून सेशनला एक चांगलं बाईंग बाईंग मार्केटमध्ये आलं. त्यानंतर मार्केटनं ऑल टाईम म्हणजे डे हायच्या आसपास त्यानं काय केलं, ऑलमोस्ट क्लोजिंग केलं, डे हायच्या जरा खालीच क्लोजिंग केलं, बट त्याच्यामध्ये रिकवरी चांगली आपल्याला बघायला भेटली होती. आता उद्याला ऑलमोस्ट बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे, परवा दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीची एक्सपायरी आहे. देन ह्याच्यामध्ये दोन लेवल इम्पॉर्टंट आहे, एक आहे आपला ऑल टाईम हाय, हाय एक इम्पॉर्टंट लेवल पॅरामीटर आहे. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट आहे जो की आजचा डेचा लो. ओके, जर का मार्केट उद्याला ह्या दोन रेंजच्या मध्ये जर का राहिला, तर एक आपल्याला एक इनसाईड कॅन्डल क्रिएट करायला, इनसाईड कॅन्डल बघायला भेटू शकते, किंवा जर का त्याने जर का ऑल टाईम हायच्या जवळ जर का उद्याला मार्केट सस्टेन राहिला, सपोज ॲज करा की उद्याला पण मार्केट या लेवलच्या आसपास सस्टेन राहिला, देन थर्सडेला म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी याच्यामध्ये चांगली मोमेंटम पॉसिबल आहे, एकतर अपसाईड किंवा एकतर डाऊन साईडला. ओके, जोपर्यंत मार्केट ह्या दोन रेंजच्या मध्ये, तोपर्यंत आपल्याला अगेन एक चॉपी मार्केट बघायला भेटू शकते, ह्याची प्रोबेबिलिटी सगळ्यात जास्त वाटते. जर का आपण इंट्राडे बघायला गेलो, आजचं मार्केट जर का बघायला गेलो, देन आपण जे काल आपण लेवल्स डिस्कस केले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम आली. आणि त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पण डिस्कस केली होती की जर का मार्केट चुकून ह्याच्या खाली ओपन झालं, देन ह्याच्यामध्ये निगेटिव्ह होऊ शकते, अदरवाईज निगेटिव्ह मार्केट नाही आहे, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह मार्केट आहे. आपण हे पण डिस्कस केलं होतं. आता जर आपण उद्याला बघायला गेलो, उद्याला बघायला गेलो तर मार्केटमध्ये ऑल टाईम हाय हा त्याचा एक रेझिस्टन्स लेवल आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो लेटेस्ट स्विंग लो आहे, हा एक हे दोन लेग व्हेरी इम्पॉर्टंट काम करतील. जर का मार्केट ह्याच्या दोन लेगच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे, तोपर्यंत आपल्याला चॉपी मार्केट बघायला भेटू शकते, ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. इमॅजिन करू, उद्या मार्केट झालं ओपन फ्लॅट, जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेट केलं आणि डे हायच्या आसपास जर का कन्सॉलिडेट केलं आणि चुकून जर का 22,450 लेवल जर का ब्रेक केलं, सस्टेन झालं, देन ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम बिफोर एक्सपायरी बघायला भेटू शकते, प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आणि जर का चुकून जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि जर का डाऊन साईडला आला आणि कुठल्या पण प्रकारे ह्याच्यामध्ये 22,246 पासून 22,220 आसपास कुठं पण ओपन झालं किंवा त्या आसपास जर का आलं, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवलं, देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सेकंड इम्पॉर्टंट लेवल आहे 22,270 पासून 22,300 आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, देन आपण ह्याच्यामध्ये पण एक अपसाईड ट्रेड प्लॅन करू शकतो. हे दोन लेवल व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहेत. त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आलं आणि थर्ड लेवल आहे आपलं 22,320 पासून 22,311 आसपास, हे तीन लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आलं, ह्याच्यामध्ये कुठल्या पण प्रकारे रिव्हर्सल प्राईस ॲक्शन दिसलं, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इमॅजिन करू, मार्केट डायरेक्टली गॅप अप ओपन झालं, देन वेट करायचं, डायरेक्टली ट्रेड करायचं नाही. मे बी मार्केटमध्ये स्कॅल्पिंगला डाऊनसाईड किंवा थोडंफार मार्केटमध्ये डाऊनसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते, बिकॉज ऑल टाईम हायच्या जवळ ऑलमोस्ट मार्केट लास्ट टाईमला व्हेरी सस्टेन केला होता, त्यानंतर ब्रेक करू शकला नाही, त्यामध्ये एक रिव्हर्सल आलं, अगेन एक रिव्हर्सल पुलबॅक अपसाईडला आला आहे. मे बी बायरला ट्रॅप करायसाठी पण मार्केट अपसाईडला गेला असावं, किंवा ही लो ब्रेक झाला तर मार्केट परत डाऊनसाईड मोमेंटम दाखवू शकते. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं की जर का गॅप अप ओपन झालं, थोडंसं वेट करायचं आहे. इमॅजिन करू, जर का कन्सॉलिडेट झालं आणि त्यानंतर जर का 22,450 लो जर का ब्रेक केला, देन ह्याच्यामध्ये एक आपण डायरेक्शनल मार्केटसाठी अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. पण जर का मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि ह्याच्या आसपासच ओपन झालं, 22,270 पासून 22,320 आसपास जर का कुठं पण ओपन झालं, पॉझिटिव्ह रिव्हर्सल प्राईस ॲक्शन नाही दिसलं, पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं, म्हणजे मार्केट गॅपडाऊन ओपन झालं किंवा डाऊनसाईडला ओपन झालं, कन्सॉलिडेट होऊन जर का त्यानं 22,270 जर का ब्रेक केलं आणि सस्टेन राहिलं, देन आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. बिकॉज मार्केटनं पहिल्यांदा पुलबॅक मारला अपसाईडला, अगेन मार्केट डाऊनसाईडला यायलं, म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ कुठंतरी कमी होत चाललं आहे. आणि चुकून जर का आजचा डे लो जर का ब्रेक करून सस्टेन केला, देन आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि त्याच्यानंतर ॲग्रेसिव्हली जर का आपलं लॉंग साईड जायचं असेल, देन बेस्ट सिनारो राहील ज्यावेळी पण मार्केट 22,170 पासून 22,188 आसपास जर का पॉझिटिव्ह रिव्हर्सल प्राईस ॲक्शन दिसला, देन आपण हे तर एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. ओके, आता आपण येऊया निफ्टी बँकमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी जर का व्हिडिओ लाईक केला नसेल, देन लाईक करू शकता डेफिनेटली, बिकॉज भरपूर एफर्ट करतो आहे ह्या व्हिडिओसाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तसं वर्किंग पण बघायला भेटतं आहे. ओके,
आणि जर का आपण याच्यामध्ये जर का बँक निफ्टीमध्ये आलो ऑन अ 15 मिनिट टाइम फ्रेम, देन याच्यामध्ये आपण बघूया की आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन पिरियड चालू आहे. याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेट करून जर का अपला ब्रेक केला तर चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते, आणि जर का डाऊनसाईडला जर का ब्रेक केला तर डाऊनसाईडला मोमेंटम येऊ शकते. बट ह्याच्यामध्ये आपण डिस्कस असं केलं होतं, जर का आपण याच्यामध्ये डेली टाइम फ्रेम जर का ऑब्झर्व केला, देन याच्यामध्ये डोजी बनला, हायच्या वरती गेला तर अपसाईड जाईल, लोच्या खाली गेला तर डाऊनसाईड जाईल, हे आपण आधी डिस्कस केलं होतं. बट अजून एक सिनेरियो याच्यामध्ये डिस्कस करत चाललो आहे लास्ट काही दिवसापासून, आपण याच्यामध्ये बघत चाललो आहे की याच्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट आहे, टार्गेट पॉसिबल आहे 48,000 पासून 48,100 आसपास येणं गरजेचं आहे, आणि मे बी त्या लेवलच्या आसपास मार्केट मे बी येऊ शकते. इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत 47,200 वर आहे तोपर्यंत मार्केटचा सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर मार्केट स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम दाखवलं. 15 मिनिटामध्ये ऑलमोस्ट 300 पॉईंट 200-250 पॉईंट मार्केटनं गेलं, त्यानंतर थोडंसं मार्केट फ्लॅट राहिलं. इमॅजिन करू उद्याला मार्केट जर का पॉझिटिव्ह ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह ओपन होऊन जर का 47,340 वरती जर का सस्टेन राहिलं, ओके कन्सॉलिडेट केलं का 47,340 वरती जर का सस्टेन राहिलं, देन व्हेरी हाय प्रोबेबिलिटी आहे की ह्याच्यामध्ये एक आपल्याला पॉझिटिव्ह नोडला मार्केट बघायला भेटू शकते लवकरच. 47,800, 900 आणि 48,000 पण टार्गेट आहे, ह्याच्यामध्ये मे बी एक्सपेक्टेड आहे जर का मार्केट 47,740 वरती सस्टेन राहिलं तर. ओके, पण जर का सस्टेन नाही राहिलं, त्याच्यामध्ये फेल्युअर आलं, देन ह्याच्यामध्ये थोडंफार डाऊनसाईडला मे बी मार्केट बघायला भेटू शकते. ओके, जर का दोन नंतर ना एक किंवा दोन नंतर मार्केट सपोज 47,400 पासून 47,430 च्या आसपास कुठं पण आलं, मग ते कुठल्या पण टाईमला येऊ देईल, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दिसलं, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड पण करू शकतो. किंवा सेकंड मोमेंट आहे की जर का मार्केट 47,111 पासून 46,000 सायकोलॉजिकल जे नंबर आहे त्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दिसला, देन ह्या दोन्ही लेवलला आपण एक रिव्हर्स ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. मोठा गॅप अप झाला, ओके, तर वेट करायचा आहे बिकॉज ऑलरेडी याच्यामध्ये भरपूर जणांनी बाय केले असतील, कॉल किंवा पुटला शॉर्ट केले असतील. डायरेक्टली मोठा गॅप अप झाला तर त्यांना मे बी प्रॉफिट होईल, ते मे बी प्रॉफिट बुकिंग ट्राय करतील, बट थोडंसं वेट केलं कधी पण बेटर राहू शकते. 5 मिनिटाची कॅन्डल किंवा 15 मिनिटाची कॅन्डल वेट करायची, त्यानंतर जे प्राईस ॲक्शन दिसेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली गॅप अप झालं किंवा 48,100 च्या आसपास कुठल्या पण प्रकारे 48,100 च्या आसपास कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह ट्रान्झॅक्शन जर का दिसलं, देन आपण त्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काय पण चेंजेस झाले, देन डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. अपडेट त्यामध्ये भेटून जातील जर का मार्केटमध्ये काय पण चेंजेस वाटले तर. ओके, जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.